श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अनुभूतीच्या या कथनामध्ये सर्व रसिक भाविकांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आपण पाठवत असलेल्या महाराजांच्या दिव्य अनुभवामुळेच आम्ही हे समर्थांचे कार्य यशस्वीरित्या समोर नेतो आहे। असेच आपले अनुभव आम्हाला नेहमीच पाठवत चला। शक्य असल्यास अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवा। आम्ही तुमचा अनुभव तुमच्या नावासहित प्रकाशित करू। आमचा ईमेल ऍड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे। तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन आजच्या अनुभव कथनाला सुरुवात करूया। तर आज सर्वप्रथम ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचं नाव आहे श्री मुळे जालना येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे श्री स्वामींची पूर्ण कृपा। श्री मुळे सर लिहितात, मला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा मुंबईच्या दवाखान्यात मला भरती करण्यात आले। तेथे डॉक्टरांनी सर्व तपासणी झाल्यावर माझ्या हृदयात 5 ब्लॉक आहे आणि ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले, आणि ऑपरेशनसाठी खर्च 5 ते 6 लाख इतका सांगितला। त्यानंतर मी पैशाच्या तयारीसाठी जालन्याला परत आलो। त्यावेळेस आमच्या शेजारी एका महिले सेवेकऱ्यांनी मला नरीमनगर येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन सेवा घेऊन या असा सल्ला दिला। त्याप्रमाणे मी केंद्रात जाऊन सेवेकऱ्यांकडून सेवा घेतली। आश्चर्य म्हणजे अगदी 15 दिवसातच माझ्या तब्येतीमध्ये एकदम सुधारणा झाली, आणि नंतर मी तपासण्या केल्या असता 5 ब्लॉक अगदी सुरळीत कार्यरत झाले। डॉक्टरांनी सांगितले, आता ऑपरेशनची मुळीच गरज नाही। ही सर्व स्वामींची कृपा त्यांची सेवा केल्यामुळेच घडले। श्री स्वामी समर्थ। तर मुळे दादा, फारच अविश्वसनीय असा आपला महाराजांचा अनुभव होता। महाराजांच्या सेवेमध्ये खरोखर किती शक्ती आहे हे आपल्या अनुभवातून सिद्ध होते। अशीच महाराजांची कृपा आपल्यावर व समस्त भक्तगणांवर राहू द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। यानंतर ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे नाव आहे सौ निवेदिता पवार नाशिक येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे सेवाभाव आणि समर्पणातून समस्या मुक्तीचा अनुभव। सौ निवेदिता ताई लिहितात, माझा मुलगा चिरंजीव देवेंद्र याला जेवणाच्या वेळी घशातील ग्रंथी सुजून गालाखाली मोठी गाठ व्हायची, त्यामुळे त्याला जेवताना खूप त्रास होत असे। डॉक्टरांना दाखविले असता लाळ ग्रंथीच्या नलिकेत स्टोन असल्याने लाळ न पाझरता एकाच ठिकाणी गोळा होऊन त्याची गाठ तयार होते आहे असे सांगितले। यासाठी ऑपरेशन करावे लागेल असे निदान झाले व शेवटी ऑपरेशनसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यात आली। मी एक सेवेकरी असल्याने माझी ही समस्या मी महाराजांपुढे मांडली। माझ्या एकुलता एक मुलाची ही पीडा दूर करा असे महाराजांना आर्त विनंती व आराधना केली। तर खरोखरच काय आश्चर्य, अगदी दुसऱ्या दिवशी मुलाला जेवणाच्या वेळी गाठ दिसून आली नाही। याप्रमाणे दोन्ही वेळेला जेवणाच्या वेळी मी पुन्हा गाठ होते का ते पाहायचे, परंतु त्याबाबत तसा त्रास पुढे झालाच नाही। शेवटी डॉक्टरांची अपॉइंटमेंट रद्द केली। महाराजांनी एका आईची हाक खरोखरच ऐकली होती। असे म्हणतात, अनन्य भावाने महाराजांची सेवा केल्यास ते नेहमी सुखदुःखात आपल्या बरोबर असतात। माझ्या मुलाची पीडा दूर झाली ती केवळ महाराजांच्या कृपा आशीर्वादानेच। श्री स्वामी समर्थ। तर निवेदिताताई, फारच अप्रतिम असा आपला महाराजांचा अनुभव होता। श्री स्वामी समर्थांना कृपा सिंधू का म्हणतात हे आपल्या अनुभवातून सिद्ध होतं। अशी स्वामींची कृपा आपल्या मुलावर व समस्त भक्तगणांवर होऊ द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर श्रोते हो, हे होते श्री स्वामी समर्थांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव।
आपणासही असे काही अनुभव आलेले असल्यास आम्हाला ईमेलद्वारे अथवा अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हॉट्सअपद्वारे पाठवा. आम्ही तुमचा अनुभव तुमच्या नावासहित प्रकाशित करू. सर्व भाविकांना एवढीच कळकळीची विनंती आहे की महाराजांची महती इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.